स्काईज हे जे, जे क्रिस्टल आहेत ते मी आता कसे कसं दातावरती लावतो हे दाखवतो आहे तर पहिल्या प्रथम मी दात साफ करतो आहे की आकार थोडं साफ करून थोडं पाण्याने आणि ह्या स्मूथ भरने साफ करतो आहे की दातावरती काही घाण असेल का, का। दात आयसोलेट करून तो ड्राय करतो आता रे एचंट फॉस्फरिगास जेल लावतो आहे साधारण पंधरा ते वीस सेकंद ज्या स्पॉटवरती तुम्ही तो डायमंड लावणार आहे स्काय लावणार आहे तो स्पॉट फक्त एच करतो साधारण पंधरा ते वीस सेकंद ते एचंट पाण्याने धुवून काढतो आता एज केल्यामुळे इथे चॉकी व्हाईट अपेअरन्स झालेला आहे त्यावरती एक बॉन्डिंग एजंट लावलं हा एक ब्लू लाईट आहे हॅलोजन लाईट त्याला म्हणतात त्याच्याने केमिकल रिॲक्शन होते हा डायमंड आहे स्काय आहे स्काईज असं म्हणतात त्याला आतल्या बाजूने बॉन्ड बॉन्डिंग एजंट लावून हे फ्लोएबल कॉम्पोजिट रेजिन असं म्हणतात ते थोडं दादा दातावरती लावतो थोडं ह्या स्काईजवरती लावतो आणि ते बरोबर त्या स्पॉटवरती ह्या डायमंड प्लेस करतो हा आता एकदम फिक्स झालेला आहे दॅट्स दॅट्स द अ स्टार अशा प्रकारे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी दातावर क्रिस्टल बसवल्यावर त्यामुळे दातांना काही अपाय तर होणार नाही ना अशा प्रकारच्या शंकांचं निरसन करताना डॉक्टर म्हणाले तोटे असे काहीच नाही आहेत जेव्हा मायक्रो पोरॉसिटी करतोस तर काही मायक्रॉन्स ऑफ इनॅमल मध्ये काहीतरी इफेक्ट होतो त्यामुळे इस निग्लिजिबल मग तसा मायक्रॉन इफेक्ट ऑन द इनॅमल आपण ब्रश करताना जोरजोरात ब्रश करताना काही दिवसाने होतो किंवा आपण कोलास एनी कोला विच इज ॲसिडिक ते पिल्यानंतर सुद्धा होतो त्यामुळे दिस इज ॲब्सुटली हार्मलेस विच इज नॉट गोय टू कॉज एनी प्रॉब्लेम टू द टू स्ट्रक्चर फक्त खाण्यापिण्याचं काही बंधन पाळलं आणि योग्य काळजी घेतली तर हा क्रिस्टल आपल्या मोहक आणि गोड हास्याला अनेक वर्ष साथ देऊ शकतो